मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी 2.5 वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच. सभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती. भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो. एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्ह रित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे. उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतं. मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या 4.5 वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते, पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल ह्याच निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करते. तुमची तयारी आहे? राज्यात जायचं का दिल्लीत जायचं? राज्यात राहायचंय. मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेले 4.5 वर्ष झाले तयारी करते आहे. आज रोजी पण कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात. हा मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचंय हे मतदार ठरवणार आहेत. आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील. आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्या साठी आम्ही आतापासूनही कामाला लागलेलो आहोत. मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत. आमच्या बूथ रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत. आमचे जिल्हा परिषद निहाय आमचे मेळावे झालेले आहेत. त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेच आणि आम्ही लोक अशी आहोत. किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकीपुरता आम्ही संपर्कात नसतो, तर आम्ही कायम स्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो. आम्ही फोनवर संपर्कात असतो, वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो. ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच की आम्ही संपर्कात आहे. घेणार ना भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच. त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्षापक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे. पहिले शिवसेना फोडली, नंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय. त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे. पण मतदार राजे हुशार आहेत, त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतात. काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य नाही सांगू शकणार ना. आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला आलो. जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय. प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय. म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाहीयेत असंच दिसतंय. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते. गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामती मध्ये काम केलेलं आहे. आज बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत. आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात. आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे. आणि आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडले.